सुबह से हमें फ़ोन कर रहा है, मैसेज कर रहा है कि हर हर महादेव सिनेमा हमें देखना है सिनेमा गृह में जाके। लोगों के आग्रह के कारण ही हम लोगों ने ये शो रखा हुआ है। उनके साथ मैं भी आया और हर हर महादेव देखने के। देखिए एनसीपी ने, जैसे आदरणीय राज साहब ने कहा है कि अपने शुरुआती दौर से ही जातीयवादी मानसिकता रखते हुए ही यहाँ पे राजनीति की है, इसका हम लोगों ने प्रखर विरोध किया है शुरुआत से। अभिजीत देशपांडे इस फिल्म के जो डायरेक्टर है, उन्होंने सुबह अपनी भूमिका रखी हुई है और इसकी बात की स्पष्टता दी है कि सेंसॉर ने एक बार उसको अनुमति देने के बाद इसमें विषय ही नहीं रहता किसी का विरोध करने का। मला वाटतं या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली। सेन्सॉरने एकदा संमत केल्यानंतर सेन्सॉरमध्ये त्या त्या विषयातले अनेक तज्ज्ञ असतात, इतिहासकार असतात, त्याच्यानंतर मला वाटतं आक्षेपाची कारणं नाहीत। तरी आक्षेप असेल तर आपण सेन्सॉरला तो नोंदवा, पण कुणाला तरी घुसून मारहाण करणं मराठी प्रेक्षकाला, त्याला बाहेर काढणं, ही मला वाटते महाराष्ट्राची संस्कृती नाही। काल अब्दुल सत्तारांच्या विषयात राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून देत होती सतत की ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। जे सुप्रियाताईंबद्दल विधान केलं ते निश्चितच निषेधार्य होतं, पण त्याच पद्धतीने मराठी प्रेक्षकाला मारहाण करणं हे सुद्धा संस्कृतीत बसत नाही। मी अमोल कोल्हे साहेबांचं सुद्धा आभार मानतो की त्यांनीसुद्धा या गोष्टीचं थोड्या वेळापूर्वी विरोध केलेला आहे। ते म्हटले मी कुठल्याही अशा पद्धतीच्या मारहाणीचं समर्थन करत नाही। मला वाटतंय विरोध असेल लोकांना ठरू द्या की काय म्हणणं आहे ते। अफजलखानाचं उदात्तीकरण करणारे आणि औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन माता टेकवल्यावर त्या ओबीसीचा निषेधसुद्धा न करणारे जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला शिकवणे की छत्रपती शिवाजी महाराजांचा काय इतिहास आहे।